नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे, 13 दिवे लावण्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व यमदीपदान करण्याला सुद्धा आहे। यापूर्वी तुम्ही कधीच यमदीपदान केलं नसेल तरीसुद्धा या वर्षीपासून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी, अपमृत्यू टाळण्यासाठी हे यमदीपदान जे आहे ना, ते धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करा। कारण स्कंद पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, आता माझं काही संस्कृत बघा एवढं व्यवस्थित नाही आहे, पण तो जो श्लोक आहे मी तुम्हाला, किंवा ती जी ओवी म्हणता येईल ती मी तुम्हाला सांगते, आणि त्याचा अर्थ काय आहे तो सुद्धा सांगते। कार्तिकस्य ते पक्षे त्रयोदशम निशामुखे यमदीपम मही बहिर्दाध्या अपमृत्यु विनिर्शक्ती। याचा अर्थ असा सांगितलेला आहे की कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवाट एक ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो। त्याच्यामुळे आवर्जून आपण प्रत्येकाने या धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हे करा। यमदीपदान कसं करावं, कुठे करावं, तुम्हाला जर तुमच्या घराच्या बाहेर यमदीप ठेवण्यासाठी जागा नसेल तर घरामध्ये आपण यमदीपदान कुठे करू शकतो, तेल वापरावं की तूप वापरावं, दिवा जो आहे तो किती मुखी करावा, म्हणजे एकमुखी असावा, चारमुखी असावा की तीनमुखी असावा, या दिव्यामध्ये किती वाती असाव्यात, सिंगल वात लावावी की डबल वाती लावाव्यात, कोणत्या वेळेमध्ये हा जो यमाचा दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे, त्याचबरोबर दिवा कोणता वापरायचा आहे, कणकेचा वापरायचा आहे की मातीची पणती वापरायची आहे, आणि दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन कसं करायचं आहे, आणि हे यमदीपदान करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्यापूर्वी दिवाळीबद्दलचे जे सगळे व्हिडिओ आहेत, वसुबारसची पूजा कशी करावी, वसुबारसचा उपवास कसा करावा, धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, लक्ष्मीपूजन कसं करावं, आणि अजून बरीचशी माहिती असणारे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा। संपूर्ण वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते, तो म्हणजे दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस। या दिवशी यमराजाला एक दिवा दान केला जातो। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। यमदीपदान करण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे। अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी या दिवशी आवर्जून यमदीपदान करा। हे यमदीपदान जे आहे ते संध्याकाळी करण्याची पद्धत आहे। संध्याकाळी म्हणजे बरेच जण काय करतात की 6 ते 8 या वेळेमध्ये यमदीपदान करतात, पण असं नाही। यमदीप कधी लावायचा, जेव्हा तुमच्या घरातील मंडळी सगळे घरामध्ये येतील, म्हणजे ऑफिसवरून वगैरे सगळे घरी आले 9, 9:30, 10 तर त्याच्यानंतर आपल्याला हे यमदीप जो आहे तो लावायचा आहे, जेणेकरून की हा दिवा लावल्यानंतर घराच्या बाहेर कोणी जाणार नाही। कारण हा यमाचा दिवा जो असतो तो आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा असतो, घरा म्हणजे दरवाजाच्या बाहेर लावायचा असतो। आता कोणत्या दिशेला लावायचा, कोणत्या साईडला लावायचा, तर जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर प्रवेश करतो, घरातून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या उजव्या हाताला, आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो तर तेव्हा आपल्या डाव्या हाताला हा जो दिवा आहे तो आपल्याला दरवाजाच्या बाहेर लावायचा असतो। आता दरवाजाच्या बाहेरच यमाचा दिवा का लावला जातो, कारण बघा आपली उंबरठा जो असतो तो एका लक्ष्मण रेषेसारखे आहे। आपण म्हणतो बघा की उंबरठ्याच्या बाहेर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपण करतो, उंबरठ्याच्या बाहेर आपण रांगोळी वगैरे हे करतो, का करतो, कारण सकारात्मकता उंबरठ्याच्या आत प्रवेश करावी आणि जी नकारात्मकता आहे ती उंबरठ्याच्या बाहेरच राहावी। त्याच पद्धतीने यमराज जे आहेत ते उंबरठ्याच्या बाहेरच राहावेत, ते कधीही आपल्या घरात येऊ नयेत, म्हणजे आपल्या घरावर कधीही अपमृत्यूचं जे सावट आहे, जी भीती आहे, ती आपल्या घरात राहू नये। म्हणून हे यमदीपदान जे असतं ना ते आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर करायचं असतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। पण बऱ्याच जण काय फ्लॅटमध्ये वगैरे राहतात तर त्यांना घराच्या बाहेर हे यमदीपदान करणं शक्य होत नाही असं बरेच जण म्हणतात, आणि मग आम्ही घरात करू का, घरात केलं तर ते कुठे करायचं। पण बघा मी तुम्हाला याचं उत्तर आत्ताच दिलं, आपल्याला यमाला घराच्या आतच येऊ द्यायचं नाही आहे, उंबरठ्याच्या आतच येऊ द्यायचं नाही आहे, उंबरठ्याच्या बाहेरच यमराजाला आपल्याला ठेवायचं आहे। मग हा यमाचा दिवा आपण घराच्या आत कसा काय लावू शकतो याचा थोडा
असला तरी आपण स्वतःच विचार करायचा. आता बरेच जण म्हणतात की घरामध्ये दक्षिण दिशेला यमाचा दिवा लावावा, लावू शकतो. बघा, तुमच्याकडे लावत असतील तर तुम्ही लावू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण एवढे तोडगे, एवढे उपाय करतो. आणि आपण साक्षात यमाचा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला, म्हणजे यमराजाला आपण आपल्या घरामध्ये हे करतोय, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. यमराजाचा जो दिवा आहे ना, तो घराच्या बाहेरच लावायचा आहे. हा काही खूप मोठा वगैरे नसतो बघा. आणि तुम्हाला जर तुम्ही अगदी म्हणजे 6, 7, 8 या वेळेमध्ये लावू शकत नसाल, तर आपल्याला हा दिवा उशिरा लावायचा आहे. मी जसं म्हटलं की तुमचे मिस्टर वगैरे जेव्हा ऑफिसवरून 9 वाजता आले, 10 वाजता आले, जास्तीत जास्त म्हणजे 10, 11 अगोदर हा जो दिवा आहे ना, तो आपल्याला लावायचा आहे. आणि हा दिवा एवढा लावायचा आहे की 12:30, 1 पर्यंत तरी हा जो दिवा आहे तो जळत राहिला पाहिजे, तो तेवत राहिला पाहिजे. बरेच जण काय करतात की यमाचा दिवा लावायचा म्हणून अगदी छोटासा बनवतात आणि त्याच्यामध्ये एक पळीसुद्धा तेल बसत नाही आणि मी यमाचा दिवा लावला, यमाचा दिवा. पण यमाचा दिवा हा 12 वाजेपर्यंत तरी रात्री तो तेवत राहिला पाहिजे अशा पद्धतीने मोठा. जर तुम्ही कणकेचा दिवा बनवत असाल तर तेवढा मोठा बनवायचा आहे की तो 12 वाजेपर्यंत तरी राहील. आणि जर आपण मातीच्या पणतीत लावणार असू तर पणती एवढी मोठी घ्यायची की त्याच्यामध्ये 12 पर्यंत दिवा राहील एवढं तेल बसायला हवं. आता तुम्ही जर कणकेचा दिवा बनवणार असाल तर तो कसा बनवायचा आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ती घट्ट मळून घ्यायची आहे. आणि याचा एक मुखी दिवा बनवायचा आहे, म्हणजे त्याला एक चोच काढायची आहे. आणि तुमच्याकडे जर साईडला 2 मुटके बनवण्याची पद्धत असेल, म्हणजे दिव्याच्या दोन्ही साईडला 2 मुटके बनवले जातात, ती तुमच्याकडे पद्धत असेल तर ते तुम्ही बनवू शकता. नाही तर फक्त कणकेचा एक दिवा बनवला तरीसुद्धा चालतो. आणि तुमच्याकडे 4 मुखी दिवा लावला जात असेल यमदेवाचा, तर तुम्ही 4 मुखी दिवासुद्धा बनवू शकता. मी तुम्हाला सांगितलं 1 मुखी लावा आणि तुमच्याकडे पद्धत आहे 4 मुखी लावण्याची, तर तुम्ही तुमचं 4 मुखी सोडून 1 मुखी लावणार असं करू नका. तुमच्याकडे जी पद्धत आहे ना, त्या पद्धतीने हा जो दिवा आहे तो लावण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्याकडे मातीचा दिवा घेत असतील, म्हणजे पणती घेत असतील, तर तुम्ही ती घेतली तरीसुद्धा चालते. आता तुम्ही याच्या अगोदर जर कधीच यमाचा दिवा लावलेला नसेल तर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला कणकेचा दिवा बनवता येत असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून यमदीप लावायला सुरुवात करा आणि मग प्रत्येक वर्षी कणकेचा दिवा वापरा. आणि तुम्हाला जर वाटलं की कणकेचा दिवा बनवता येत नाही तर तुम्ही पणती घ्या आणि प्रत्येक वर्षी पणतीमध्येच हा यमाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे. आता हा दिवा जो आहे तो का लावला जातो बघा, याबद्दल एक छोटीशी कथा सांगितली जाते. ती अशी की हंसराज नावाचा एक राजा होता. तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला. तिथला राजा हेमराज याच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख दिली. हेमराजनेही हंसराजाचे आदरातिथ्य केले. त्याचवेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली. तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राज्य ज्योतिष आले. सर्वजण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल, मात्र युवा अवस्थेत त्याचा विवाहाच्या अवघ्या 4 दिवसांनी मृत्यू होईल. हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे राजकुमारासारखे पालन पोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडेकोट बंदोबस्त केला. विवाहाच्या 4th दिवशी गतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनास नेण्यासाठी आले. परंतु हा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पाहून ते देखील हरखून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला. यमराजांना ही बाब कळणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. परंतु यमराजांना ही बातमी कळाली. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास कबुली जबाब मागितला. त्यांना शिक्षा देणार नाही या बोलीवर ते बोलले आणि सत्य वदवून घेतलं. यमदूतांच्या सांगण्यानुसार
खुद यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय द्रवले. यमराज म्हणाले, आपण सगळेच जण आपापलं कर्तव्य बांधीलपणे करतोय. मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही. पण जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मला दीपदान करेल, त्यांना अकाली मृत्यू येणार नाही. या कथेतील सत्यासत्यता पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने या धनत्रयोदशीच्या दिवशी एक दिवा जो आहे तो आपण सर्वांनी यमराजासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून लावावा, ज्यामुळे अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा तरी आपल्याला नक्कीच मिळू शकेल. आता हा जो दिवा आहे तो आपल्याला, समजा तुम्ही कणकेचा बनवलेला असेल तर कणकेचा, आणि मातीची पणती घेतली असेल तर मातीची पणती, त्याच्यामध्ये जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता तर ते तेल टाकायचं आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळं, मी समजा तुम्हाला इथे सांगितलं की हेच तेल वापरा, तेच तेल वापरा, आणि ते तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काही लावणार नाही का? त्याच्यामुळे जे कोणतं तेल तुम्ही दिवाळीमध्ये पणत्या वगैरे लावण्यासाठी आणलेलं आहे किंवा तुम्ही देवासाठी वापरता, ते तेल भरपूर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा लावा राहावा एवढं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बघा सिंगल वात घेतली जाते, बऱ्याच ठिकाणी डबल वात घेतली जाते. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची, म्हणजे सिंगल वात घेतली असेल जात असेल तर तुम्ही सिंगलच घ्या, आणि डबल घेतली जात असेल तर डबलच घ्या. आणि बऱ्याच ठिकाणी तर 4 मुखीसुद्धा दिवा लावला जातो आणि बऱ्याच ठिकाणी 3 मुखीसुद्धा दिवा लावला जातो. त्याच्यामुळे जर मी तुम्हाला म्हटलं की नाही असाच लावा तसाच लावा आणि तुमच्याकडे लावण्याची पद्धत वेगळी असेल तर तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. म्हणून तुमच्याकडे जसा लावण्याची पद्धत आहे तसा तुम्हाला लावायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपण वातसुद्धा टाकली, हा दिवा घेऊन आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे. शक्यतो रात्री 9 नंतर हा जो दिवा आहे ना तो लावायचा आहे. पण तुम्हाला 9 नंतर लावणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 किंवा 8:30 पर्यंत या वेळेत दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतं. पण शक्यतो जर आपण 9 नंतर किंवा 10 नंतर हा दिवा लावला तर काय करायचं, एकदा दिवा लावल्यावर घराच्या बाहेर जायचं नाही, म्हणजे काय की त्या दिव्याला सारखं बघायचं नाही, दिवा आहे का, शांत झाला का, विजला का, मग मी परत लावू का, असं काहीही नाही. एकदा आपण दिवा लावला त्याच्यानंतर तो हवेने शांत होऊ, विजू, सकाळी त्याच्यात तेल राहू न राहू आपल्याला नंतर बघायचं नाही आहे. एक वेळा फक्त आपल्याला हा यमराजासाठी दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर मागे वळून न बघता डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये यायचं, दरवाजा लावून घ्यायचा, त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आणि जिथे आपण धनत्रयोदशीची पूजा केली असेल किंवा देवघरासमोर आपल्याला नमस्कार करायचा आहे. हा दिवा दरवाजाच्या बाहेर कसा ठेवायचा, तर जिथे हा दिवा ठेवायचा आहे तिथे तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता आणि त्याच्यावर हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून याची ज्योत करून तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा तुम्ही नागवेलीची पानं, म्हणजे खाऊची पानं घेऊ शकता आणि त्याच्यावर हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल. किंवा द्रोण असतं किंवा पत्रावळी असते त्याच्यावर तुम्ही हा दिवा दरवाजाच्या बाहेर ठेवला तरीसुद्धा चालू शकतो. हा दिवा आपल्याला दरवाजाच्या बाहेर घेऊन जायचा, जिथे आपण लावणार आहोत तिथे ठेवायचा आणि हा दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर या दिव्याचं पूजन करायचं, यमदेवतेंना प्रार्थना करायची की अपमृत्यूपासून माझं व माझ्या घरच्यांचं संरक्षण करा, अपमृत्यू आमच्यावर येऊ देऊ नका. आणि ह्या दिवा लावताना एक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे, तो मंत्र मी तुम्हाला सांगते. आणि हा मंत्र जर आपल्याला येत नसेल, कारण संस्कृतमध्ये बरेचसे अवघड शब्द असतात, आता मलासुद्धा बऱ्याच वेळेस जमत नाही, तर याचा मराठीसुद्धा मी तुम्हाला अर्थ सांगते. मराठीमध्ये तुम्ही ही प्रार्थना किंवा हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. मंत्र अशा पद्धतीने आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम. हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल आणि चुकून जर नाही दिला तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या किंवा तुम्ही गुगलवर टाका यमदीपदान मंत्र म्हणून तुम्हाला हा मिळून जाईल. या मंत्राचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र असणाऱ्या यमदेवाला अर्पण करतो आहे, ते मला यमाच्या मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. तर इथे मला जे आहे त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, मला व माझ्या कुटुंबाला
मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील अशी प्रार्थना आपण इथे जर असं बोलून आपण करणार असू तर या पद्धतीने करू शकतो, किंवा तुम्ही मंत्र पण म्हणू शकता आणि त्यानंतर अशी आपण प्रार्थनासुद्धा करू शकतो। तर या पद्धतीने हे यमदीपदान आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झालं की हा दिवा जो आहे तो तुम्हाला घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे जमिनीत दाबून द्यायचा आहे, किंवा तुम्ही प्रवाहित केला तरी सुद्धा चालेल, तुमचं स्वतःचं शेत वगैरे कुठे असेल तिथे आपण जमिनीमध्ये शेतात दाबून दिला तरी सुद्धा चालेल, किंवा एखाद्या आजूबाजूला कुठं मोठं पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, त्या झाडाखाली आपण नेऊन ठेवला तरी सुद्धा चालेल। पण हा जो दिवा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा नाहीये, किंवा दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकत नाही तर हा दिवा घरामध्ये सुद्धा आपल्याला कुठे लावायचा नाहीये, बाकी तुमची मर्जी। दरवाजाच्या बाहेर उशिरा का होईना दरवाजाच्या बाहेरच लावा, पण घरामध्ये लावू नका, मी तरी तुम्हाला पर्सनली असं सांगेल। आणि बरेच जण या दिव्यामध्ये बऱ्याचशा वस्तू टाकतात, जसं की कवडी टाकतात, बरेच जण 1 रुपयाचं नाणं ठेवतात, तर तुमच्याकडे अशी काही पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता। पण जनरली आपल्याकडे साधाच दिवा लावला जातो तर तो आपल्याला लावायचा आहे, आणि जर काही ठेवायचं असेल, काही टाकायचं असेल तर ते सुद्धा आपण टाकू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही। तर या पद्धतीने मला वाटतं मी तुम्हाला सगळी काही माहिती दिलेली आहे। तर 29 ऑक्टोबरला मंगळवारी हा जो यमाचा दिवा आहे तो नक्कीच आपल्या घराच्या बाहेर आवर्जून लावावा। नमस्कार।